नमस्कार, माय मराठी चॉईसेसमध्ये आपलं स्वागत आहे. कोविडसारख्या आजारापासून सातारा जिल्ह्यामध्ये वाढती आकडेवारी आता जर बघितली आपण, तर आता तो मानखटावमध्येही शिरकाव करू लागलेला आहे. दुष्काळी असलेल्या मानखटावमध्येही आता एकेकनं आकडा वाढलेला आहे. मानखटावमध्ये एक रुग्ण हा 2 दिवसापूर्वी वाढला होता, तर खटावमध्येही एक वाढला होता. एकूण सातारा जिल्ह्यातली जर आकडेवारी बघितली तर ती आता 124 गेलेली आहे. आपण सातारा जिल्ह्यातली पूर्ण आकडेवारी बघूया. जर आपण बघितलं तर मानमध्ये एक आहे, खटावमध्ये एक आहे, खंडाळ्यात एक आहे, जावलीमध्ये 6 रुग्ण आत्तापर्यंत आढळले होते, फलटणमध्ये 6 आढळले होते, साताऱ्यामध्ये 16 रुग्ण आत्तापर्यंत आढळले आहेत, तर कराडमध्ये सगळ्यात जास्त आकडा, म्हणजे कराडमध्ये जर बघितलं आपण तर कराडमध्ये पूर्णतः 90 रुग्ण हे आत्ता उपचार घेत आहेत, तर फलटणमध्ये 1 आणि कोरेगावमध्ये 2 रुग्ण आहेत. हे एकूण जर बघितलं तर 124 रुग्ण हे आत्तापर्यंत सातारा जिल्ह्यामध्ये आढळलेले आहेत. त्यापैकी जर बघितलं तर 39 रुग्ण आत्ता कोविडमुक्त होऊन आत्ता घरी गेलेले आहेत. त्याच्यामुळं कोविडपासून मुक्त होण्याची आकडेवारी बी सातारा जिल्ह्यामध्ये जास्त आहे. याबद्दल जिल्हाधिकारी सातारा शेखर सिंह यांनी काय माहिती दिली आहे ते आपण थोडक्यात बघूया. सातारा जिल्ह्यामध्ये एकूण जे 124 रुग्ण आढळले होते त्यापैकी त्यांनी 124 रुग्णांपैकी 39 रुग्णांना आत्तापर्यंत उपचार करून घरी पाठवण्यात आलेले आहेत. ते कोविडमुक्त झालेले आहेत. मात्र हे सातारा जिल्ह्यातील त्यांनी आकडेवारी जर बघितली तर जे कोविड बाधित आहेत त्यापेक्षा त्यामध्ये 81% जे रुग्ण आहेत ह्यांची इम्युनिटी पॉवर, म्हणजे त्यांची प्रतिकारशक्ती चांगली असल्यामुळेच उपचार पूर्ण होऊन ते बरे होत आहेत. हेही आत्ता आज जिल्हाधिकाऱ्यांनी मोठा खुलासा केलेला आहे. सातारा जिल्ह्यातील नागरिकांची प्रतिकारशक्ती चांगली असल्यामुळेच हे रुग्ण आता बरे होण्यामध्ये त्यांना मोठा फायदा होतो आहे आणि ते लवकरात लवकर कोविडमुक्त होत आहेत, अशी आज त्यांनी एक मोठी घोषणा केलेली आहे. काय ते बोललेले आहेत, कशा पद्धतीने त्यांनी ह्याबद्दलची माहिती सांगितली आपण पाहूयात. नमस्कार, मी शेखर सिंग, जिल्हाधिकारी सातारा. आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या संदर्भात आज रोजी 124 आपले पॉझिटिव्ह रुग्ण आहे आजच्या जे आपल्या स्टेटसप्रमाणे. त्याच्यामध्ये आधीच सुरुवातचेच काळामध्ये दुर्दैवाने 2 लोकांची मृत्यू झाली होती. त्याच्यानंतर आज रोजी एकूण, म्हणजे काल 4 आणि त्याच्या आधी 35, असं टोटल 39 लोकांना आपण ट्रीटमेंट देऊन ते बरे झाले म्हणून आपण त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज केलेलं आहे. त्यात 39 लोकांना डिस्चार्ज केला म्हणून तो आपल्या जिल्ह्यासाठी खूप एक चांगली गोष्ट आहे की लोक जरी हे रुग्ण आपले पॉझिटिव्ह झाले होते तरी पण ते बरे होऊन आता ते आपल्या घरी पोहोचले आणि ते डिस्चार्जसुद्धा झालेले आहे. याच्या व्यतिरिक्त आज रोजी टोटल आपले 83 ॲक्टिव्ह केसेस आहे. 83 ॲक्टिव्ह केसेसमध्ये 81, म्हणजे 81 केसेस एसिम्प्टोमॅटिक किंवा माइल्ड सिम्प्टोमॅटिक केसेस आहेत. म्हणजे एकतर त्यांना अजिबात काही लक्षणे नाही किंवा खूप सौम्य लक्षणे आहेत. याच्यातने आपण एक असा सर्व समजून घेऊ शकतो की जसं मी खूप आधीपासूनच सांगतोय की जवळपास 85-90% लोक या रोगमध्ये जरी ते पॉझिटिव्ह आले तरी ते एसिम्प्टोमॅटिक किंवा माइल्ड असतात. म्हणजे आपण जे त्यांना माइल्ड ट्रीटमेंट देतो त्याच्यासोबत त्यांचे शरीराची स्वतःची प्रतिकार शक्ती जी आहे त्याच्यामुळे ते बरे होऊन जातात. पण आपण त्यांची तरी पण काळजी घेतोय. पण 83 ॲक्टिव्ह केसेसमधून 81 केसेस आपले एसिम्प्टोमॅटिक किंवा माइल्ड सिम्प्टमचे आहे. शासनाच्या संपूर्ण लक्ष 83 ॲक्टिव्ह केसेसवर आपण त्यांचा 24 तास मॉनिटरिंग ठेवतोय. कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये असेल, सह्याद्रीमध्ये असेल किंवा आपल्या डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये असेल, सर्व 83 रुग्णांची आपण डेली त्यांची तपासणी, डेली त्यांच्यावर 24 तास त्यांच्यावर 100% लक्ष ठेवतोय. पण लोकांनी आणखी समजून घ्यायची गरज आहे की मेजॉरिटी पेशंट याच्यामध्ये आपले एसिम्प्टोमॅटिक किंवा माइल्डच असतात. धन्यवाद. कोविडसारख्या आजाराच्या सातत्यानं आम्ही तुम्हाला अपडेट देतोय. कशा पद्धतीनं तुम्हाला ते अपडेट आवडतात ते आम्हाला नक्की कळवा. आमचा चॅनल जर आवडत असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नक्की पाहत राहा तुमच्या हक्काचा चॅनल माय मराठी चॉईसेस.